बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी एक मोठी. युजीसीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी यापुढे शिक्षण संस्थांमध्ये ओरिजिनल प्रमाणपत्र देणं बंधनकारक नसणार आहे. तसंच एकाच वेळी संपूर्ण कोर्सची फी सुद्धा शिक्षण संस्थांना घेता येणार नाहीये. आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम. प्रशांत, काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? नम्रता, खरं तर लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं युजीसीचा हा अतिशय महत्वाचा असा निर्णय. दोन निर्णय आहेत. एकतर सगळ्यात पहिला निर्णय जो आहे तो कॉलेजमध्ये प्रवेश करताना जी काही प्रमाणपत्र कधी कधी मूळ प्रमाणपत्र द्यावीत असा हट्ट कॉलेज संस्थांकडून केला जातो तो आता त्यांना करता येणार नाहीये. विशेषतः शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा शाळा सोडल्याचा दाखला जो असेल तो मूळ दाखला अजूनही कॉलेजमध्येच पडून असेल, तर हे अशा पद्धतीनं मूळ प्रमाणपत्र जी आहेत ती आता याच्या पुढं विद्यार्थ्यांची जमा करून घेता येणार नाहीत. अगदीच त्यांना जर चेक करायचं असेल तर ती फक्त कागदपत्र सोबत आणायची, मात्र नंतर ती कागदपत्र विद्यार्थ्यांना परत करावी लागतील. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा निर्णय तो म्हणजे फी संदर्भातला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यानं आपलं ऍडमिशन चेंज केलं तेही जर समजा 15 किंवा 30 दिवसांच्या आत, तर त्याला फी जी आहे ती पूर्णपणे शिक्षण संस्थांना परत करावी लागणार आहे. 15 दिवसाच्या आत केली प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधी, तर संपूर्ण फी जी आहे ती परत करावी लागणार आहे. आणि जर 30 दिवसांपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा प्रवेश रद्द झाला तरी सुद्धा काही ठराविक रक्कम जी आहे ती या शिक्षण संस्थांना परत करावी लागणार आहे. सगळ्यात महत्वाचा याचा फायदा जो आहे तो मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण आपल्याला माहितीये आपल्याला हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन मिळावं यासाठी काही काही वेळा ऍडमिशन घेऊन ठेवली जातात. त्यामुळं हा निर्णय जो आहे तो अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असेल. आणि दुसरी एक महत्वाची बाब, एकाच वेळी संपूर्ण कोर्सची फी जी आहे ती आता शिक्षण संस्थांना घेता येणार नाहीये. 4 वर्षांचं समजा इंजिनिअरिंग असेल, 4.5 वर्षांचा मेडिकलचा कोर्स असेल, तर अनेकदा असं होतं की प्रायव्हेट संस्था असतील तर त्या एकत्रित फी घेतात, तर अशा पद्धतीची एकत्रित फी आता घेता येणार नाहीये. केवळ एका वर्षाची एका सेमिस्टरचीच फी शिक्षण संस्थांना घ्यावी लागणार आहे. आणि त्यातही जर विद्यार्थ्यांना ही परत म्हणजे जर ऍडमिशन त्यांना बदललं दुसऱ्या कॉलेजमध्ये घेतलं तर त्याला ती फी जी आहे ती परत मिळणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं विद्यार्थी आणि पालकांना ज्या प्रवेशामध्ये अडचणी येतात त्या दूर करण्याचा प्रयत्न युजीसीने केलेला आहे. नक्कीच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.